पांढरेमाशी हा रस शोषण करणारा कीटक असून भारत हे याचे मूलस्थान असून युरोप खंडाशिवाय हा सर्वत्र आढळतो। नमस्कार मित्रांनो, मी दत्ता कंकाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो। पांढरेमाशीचा जर आपल्याला उपद्रव झाला तर अख्खा प्लॉट हा उपटून टाकावा लागतो, कारण एकदा पांढरेमाशीचा जर उपद्रव झाला आणि त्यावर जर व्हायरस आला तर कुठल्याही औषधाने तो बरा होत नाही। त्यामुळं पांढरेमाशी येऊच नये म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे 3 उपाय सांगणार आहेत की जे पांढरेमाशी येऊ नये म्हणून करायचे आहेत, किंवा पांढरेमाशी आल्यावर त्याचा प्रकोप जास्त झाल्यावर कोणतं औषध फवारायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पोळमाशी ही अगदी बारीक असून तिची लांबी 0.5 mm आहे। पंखांचा रंग पांढरा किंवा करडा असा असतो। शरीर पिवळसर असते आणि डोळ्यांचा कलर हा लाल असतो। पांढरी माशी एका वेळी 150 ते 200 अंड्यांना जन्म देत असते आणि या अंड्याचा कार्यकाळ हा 8 ते 10 दिवसाचा असतो आणि 8 ते 10 दिवसानंतर यातून लार्वा बाहेर निघत असतो आणि तो लार्वा अतिशय घातक असतो। पांढऱ्या माशीच्या उपद्रवाने फक्त 20% पिकाचं नुकसान होत असते आणि जो लार्वा असतो हा लार्वा 80% नुकसान करत असतो, कारण हा लार्वा असा एक द्रव सोडतो ज्यामुळे आपल्या पूर्ण पिकावर व्हायरसचा प्रकोप होत असतो। त्यामुळं 80% नुकसान हे लार्वा करत असतो। हा लार्वा नेमकं काय करतो यासाठी आपल्याला या माशीचा जीवनक्रम बघणं गरजेचं आहे। तो पांढऱ्या माशीचा जीवनकाळ हा 20 ते 30 दिवसाचा असतो, पण वातावरणातील बदलामुळे आपल्याला 4-5 दिवस मागेपुढे होऊ शकतात। मित्रांनो, या जीवनकाळमध्ये हा 3 स्टेपमध्ये विभागला गेलेला आहे। 10-10 दिवसाच्या स्टेप आहेत। पहिली स्टेप जी आहे ती आहे अंडी अवस्था। बघा, ही एका वेळेस 150 ते 200 अंडे देत असते, त्यामुळं खूप सारा प्रकोप खूप साऱ्या संख्याने याची वाढ होत असते। अंड्यामधून पिल्ले बाहेर पडण्याचा जो कार्यकाळ आहे 6 ते 10 दिवसाचा असतो आणि त्यानंतर सेकंड स्टेप येते, ती म्हणजे निम्स। या निम्समध्ये सुद्धा 3 स्टेप आहेत। पहिली स्टेप आहे ती म्हणजे लार्वा। लार्वा अवस्थेमध्ये सुद्धा ही माशी पहिल्या स्टेपमध्ये असते। त्या सेकंड इन्स्टारमध्ये ती पिवळ्या रंगाची अवस्था आहे। थर्ड इन्स्टारमध्ये जेव्हा ती अळी जाते तेव्हा तिचे जे डोळे आहेत ते लाल कलरचे डोळे बाहेर येतात आणि सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे प्रौढ अवस्था। मित्रांनो, ही प्रौढ अवस्था आली की डोळ्याचा फ्युपा हा पानाच्या खालच्या बाजूला चिटकून राहतो, अशा वेळी सर्वात जास्त नुकसान करत असतो। पांढरी माशीपेक्षा हा जो फुपा आहे हा खूप हानिकारक असतो आणि या जेव्हा हा पानाच्या आतील रस शोषण करत असतो तेव्हा क्लोरोफिल नष्ट होते आणि क्लोरोफिलमुळं आपलं पान हे वाटीच्या आकारासारखं चुरमुडल्यासारखं होतं आणि पानाचा कलर हा पिवळा होत असतो आणि पिवळा झालेल्या पानाला अन्नद्रव्य ग्रहण करण्यामध्ये अडथळा निर्माण होत असल्यामुळे झाडाला पुरेसं अन्न न मिळाल्यामुळं आपला प्लॉट हा पूर्णच्या पूर्ण। यानंतर थर्ड स्टेप म्हणजे प्रौढ अवस्था। बघा मित्रांनो, ही प्रौढ अवस्था 20% नुकसान करत असते आणि सर्वात महत्त्वाचं काम असतं की अंडी घालत राहणे आणि या झाडावरला व्हायरस दुसऱ्या झाडावर नेऊन पोहोचवणे, म्हणजे व्हायरस वहन करण्याचं काम सुद्धा या प्रौढ अवस्थेमध्ये केलं जातं। मित्रांनो, ही माशी आपल्याला वेळीच नियंत्रण नाही केलं तर नक्कीच खूप मोठं नुकसान होऊ शकते। आता आपल्याला बघा 3 प्रकारे नियंत्रण करायचं आहे। पहिलं जे आहे ते खूप स्वस्तात आणि मस्त होणार आहे, ते म्हणजे पिवळे आणि निळे ट्रॅप लावणे। शेतामध्ये पिवळे आणि निळे ट्रॅप लावले तरी सुद्धा माशी कंट्रोल होण्यास मदत होते। प्रत्येक पिकासाठी जर आपण मल्चिंगचा वापर केला तर तिथंसुद्धा तुमची आळी तुमची पांढरी माशी कंट्रोल होण्यास मदत होते। त्यानंतर 3 नंबरचं स्वस्त आणि मस्त 10,000 PPM लिंबोळी आर्क सोबत Agri-82 ह्या 2 आपल्याला पांढरी माशी येऊ नये म्हणून फवारणी करायची आहे। हा झाला स्वस्तातला उपाय।
त्यानंतर काही प्लॉटमध्ये आपल्याला आपण पाहतो की काही प्लॉटमध्ये पांढरी माशी येऊ नये, जसं की टोमॅटो असेल, कापूस असेल, त्यानंतर मिरची असेल, ह्या प्लॉटमध्ये नक्कीच या पांढऱ्या माशीचा उपद्रव जास्त असतो. अशा प्लॉटमध्ये पांढरी माशी येऊच नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह आपल्याला काही फवारणी करायची आहे. त्यामध्ये मी तुम्हाला 5 चांगले औषधं तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामध्ये पहिलं आहे बघा पेगासस, दुसरा आहे एकटारा, तिसरा आहे टाटाचं माणिक, चौथा आहे प्रोफेक्स सुपर आणि पोलो. हे 5 औषधं अशी आहेत की जे आपण मारल्यानंतर आपल्या पिकावर 99% पांढरी माशी येत नाही. आता जेव्हा हे टाकून सुद्धा आपल्याला माशीचा प्रकोप वाढला, माशीची संख्या वाढली, तर आपल्याला थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं औषध आपल्याला फवारावं लागतं. त्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा 5 टॉप औषध सांगणार आहे, जे की आम्ही रिझल्ट चांगला घेतलेला आहे आणि चांगला रिझल्ट देणारे प्रोडक्ट आहेत. यामध्ये कुठल्याही कंपनीमार्फत आपण रिकमेंड करत नाही आहे, आपण प्युअर शेतकरी आहेत, शेतकऱ्याच्या हितासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. पहिला आहे उलाला, UPL कंपनीचं उलाला, नंबर 1 पांढरी माशी, थ्रिप्स, मावा यासाठी एक जबरदस्त औषध आहे. त्यानंतर दुसरं आहे बोरिस, हे बोरिस टाटा कंपनीचं आहे. BASF कंपनीचं सेफिना, हे सुद्धा खूप चांगलं पांढऱ्या माशीसाठी औषध आहे. त्यानंतर मोव्हेंटो, यानंतर मोव्हेंटो आहे बायर कंपनीचं, ही सुद्धा ब्रँडेड कंपनी आहे, हिचं पण हा प्रोडक्ट खूप चांगला आहे. आणि सगळ्यात शेवटचं 5 नंबरचं आहे SLR 525 GSP कंपनीचं, जबरदस्त रिझल्ट देणारे हे 5 महत्त्वाचे औषधं मी तुम्हाला सांगितले. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स कळवा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब फ्री आहे, त्यास मदत होईल. सो थँक्यू, विश यू वेल्थ.